माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापूर शहरात जड वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोतुल यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून लक्ष देण्याची मागणी केली। पाहूयात त्यांचं हे कॉल रेकॉर्डिंग। साहेब नमस्कार, साहेब मी निरंजन बोतुल आहे, साहेब जड वाहतूक विरोधी कृती समिती। हा बोला साहेब। तर आम्ही बरेच वर्षापासून आम्ही मागणी केलेली आहे की सोलापूर शहरातून जड वाहतूक बंद करा म्हणून। आपण काय वेळेला आपण दिलेलं आहे, मध्यंतरी मी निवेदन दिलेलं होतं, धरणे आंदोलन केलं होतं, त्यावेळेस आपल्याला काही वेळ दिलेली होती जड वाहतुकीला सोलापूर शहरातील। आणि सध्या आहे ना दररोजचे सोडताय साहेब, काय वेळ नाही का बंधन नाही। काल काल 3 वर्षाचा मुलगा मेला साहेब रक्षाखाली। हो हो, 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे ना ते। आज काल दुपारी 1:30 झालेला आहे त्याच्या अगोदर। काल एक झालं, हा पुन्हा एक झालं। 3 वर्षाचा बाळासाहेब पूर्ण शिफ्टा झाला तो बाळ ट्रकच्या खाली जाऊन। नाही ते 3-4 दिवसापूर्वी झालं होतं ना ते पण झालं, परत काल 1:30 एक झालं साहेब। कुठे कुठे झाली घटना? इथं दत्तनगर म्हणून आहे पूर्व भागातला पाणी टाकी आहे ना अक्कलकोट रोडचा, त्या पाणी टाकीच्या बाजूला एक तानाबाना म्हणून आहे एक शोरूम मोठी, त्या शोरूमच्या समोर झालं साहेब। तर खळदळ खेडेगावचे माणसं होते, त्याने चाललो होता, त्याला धक्का लागून आहे ना मागच्या चाकीमध्ये पूर्ण ते पोरगा मेलाय। 3 वर्ष ट्रकचा मागचा धक्का लागलाय। अरे बाप। आणि ते असं चालू होते ना, त्यांचं काय बंधन नाही। काय हायवेच आहे ना तो हायवेच आहे ना। काय झालं साहेब माहिती का, आपलं बायपास आलेलं आहे केगाव पासून, तिकडनं जात नाही। तिथे अक्कलकोटवरनं येतात ना, तिथे अक्कलकोट नाकेवर आहे, ट्रॉफिक लोक आहेत ना, प्रत्येकाकडनं 300-500 रुपये घेऊन त्यांना शहरात सोडते साहेब। ऍक्च्युअली रिअल फॅक्ट म्हणून सांगते तुम्हाला मी। मग ते ट्रक वाले इकडनं सिटी मधनं जाते, ऍक्च्युअली त्यांनी म्हणजे अक्कलकोट रोड वाले इकडे येऊन यार्डामधनं हैदराबाद बोरामणी नाकापासून ते आहे ना डायरेक्ट ते केगाव पुणे रोड पासून केगाव कडनं मंद्रुपला जातो डायरेक्ट तो। तिकडनं कोणी सोडत नाही, ट्रॉफिक लोक पैसे घेऊन सगळ्यांना सोडते साहेब। रात्री बेरात्री सकाळी 24 तास त्यांना सोडतेत। म्हणजे माझी विनंती आहे साहेब कळकळीची, आतापर्यंत कमी लक्षात मी मीटिंग लावतो त्याची। हा 3 या महिन्याभरात 4-5 घटना आहे साहेब। डायरेक्ट माणूस मरायलाय तिच्या घरात। काल तर आहे ना असं तिथं माणसं रडाल की अक्षरशः मला रडू आलं साहेब। नाही बरोबर त्या संदर्भात मी तुम्हाला आज निवेदन देण्यासाठी येणार आहे। आपण मला फक्त 5 मिनिट वेळ दिला ना ते निवेदन। बाहेर पुण्याला आहे मी। बर साहेब पुण्याला सोमवारी या। समोर पण साहेब तुम्ही तेवढं लक्ष देऊन आहे ना सर, जड वाहतूक पूर्णपणे बंद करा साहेब सोलापूर शहरात। हो साहेब धन्यवाद साहेब। अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।